हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी आता या भाजीसाठी आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी त्या कट करून घेतलेल्या आहेत कट करून मी त्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे या मिठामध्येच आपल्याला या शेंगा मी धुवून ज्या घेतलेल्या होत्या शेवग्याच्या शेंगा त्या आपण ॲड करणार आहे या शेवग्याच्या शेंगा ॲड करून आपल्याला ह्या सेपरेट आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण पातेल्यामध्ये त्या ट्रान्सफर टाकलेल्या पातेल्यामध्ये टाकलेल्या आहेत आता मी गॅस पेटवला आहे आणि गॅसवर आता हे पातेलं ठेवलं आहे इकडे हे वाटण काढलेलं आहे आपण आता वाटण्यासाठी याच्यामध्ये खोबरं आलं लसूण टोमॅटो आणि कांदा आता कढईमध्ये मी तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे त्या तेलामध्येच मी लसूण आणि खोबरं ॲड केलेलं आहे गॅस एकदम बा बारीक ठेवायचा आहे आपल्याला हे जळू द्यायचं नाही आहे आणि खोबऱ्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला होता तो सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये परतून घेत आहे आता हे आलं लसूण आणि खोबरं चांगलं लालसर परतल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहे एक मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता तो कांदा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आता या कांद्याला पण चांगला लालस रंग येईपर्यंत मंद मंदाचेवर आपण हा चांगला व्यवस्थित परतून घेणार आहे व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आता हा कांदा परतल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा मी एक टोमॅटो घेतलेला होता ते चिरून मी त्याचे जे बारीक काप केलेले होते ते बारीक काप आपण आप 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 आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ह्या टोमॅटोला पण आपल्याला सेम जसं आपण कांदा परतून घेतला तसंच आपला हा टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे आता इकडे आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आपण शिजवायला ठेवल्या होत्या ते आपल्या शिजत आलेल्या आहेत हा कांदा टोमॅटोचं जे वाटण आपण करणार आहे परतण्यासाठी ते आपण आता परतून घेतो आहे चांगलं त्याच्यानंतरनं हे परतल्यानंतरनं आता आपण हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ट्रान्स्फर केलेलं आहे इकडे आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा शिजत आहेत ह्या शेवग्याच्या शेंगा शिजल्यात की नाही हे चेक करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये आपण एक शेंग काढून घ्यायची आहे आणि तिला थोडीशी आपण प्रेस करून पाहतो आहे ती शिजली आहे की नाही तर मी या शेवग्याच्या शेंगा आता चांगल्या व्यवस्थित शिजत आलेल्या आहेत त्याच्यानंतरनं आपण एका कढईमध्ये एक पळीभर तेल घ्यायचं आहे गॅस आपला मंद आचेवर ठेवायचा आहे बारीक ठेवायचं आहे गॅस त्याच्यानंतरनं हे जे तेल टाकलेलं आहे हे जरा थोडंसं व्यवस्थित तापल्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड करायचं आहे आता ही मोहरी आपली चांगली व्यवस्थित तडतडल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये जे काही आपण वाटण पर आप... परतून घेतलेलं होतं जे काही परतलेलं होतं आपण वाटण वाटून घेतलेलं ते आपण आता ह्याच्यामध्ये कढाईमध्ये ॲड करणार आहे आता हे चांगलं ॲड केल्यानंतरनं याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतरनं ते त्याची चव छान येते नंतरनं ह्याच्यामध्येच आपण थोडीशी हळद मिक्स करणार आहे नंतरनं गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि थोडीशी लाल तिखट आणि धने जिरे पावडर मी त्याच्यामध्ये थोडीशी ॲड केलेली आहे आता हे आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतरनं याला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतरनं आपण याच्यामध्ये ज्या शिजवलेल्या शेगवाच्या शेंगा होत्या त्या आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे आता ह्या शिजवलेल्या शेवग्याच्या शेंग्या ॲड केल्यानंतरनं पण आपण व्यवस्थित त्यालासुद्धा परतून घेतलेलं आहे आणि हे सगळं परतल्यानंतरनं आपण जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी वगैरे ओतून घेतलेलं आहे पाणी, पाणी ते आणि तेच सेम पाणी आपण आता भाजीमध्ये ॲड करणार आहे आता हे जे काही भाजीमध्ये पाणी ॲड करतो आहे हे तुम्ही तुमच्या तुम्हाला भाजी कशी हवी अस भियास, घट्ट हवी असेल किंवा थोडीशी पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ते ॲड करू शकता आता यानंतर आपल्याला या, आप या भाजीमध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतरनं तिला व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली ही शेवग्याची भाजी ही तयार झालेली आहे आपण ही, आप ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो थँक्यू